ज्या ज्या वेळेस डिप्रेस्ड त्या त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्याला आठवावं की हजारो लोकांसमोर आणि महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्वासमोर त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता का तर मी जिंकलो होतो आणि त्यावेळेस ह्या टाळ्यांचा गडगडाट त्यावेळेस ह्या स्टेजवरचे जे क्षण आहेत त्याला आठवावे आणि त्यांनी परत पेटून उठावं आयुष्यामध्ये आणि जे बनण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न त्याचे शेवटपर्यंत कडील जावे त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे गुड आफ्टरनून सत्य जाना असे मार्गदर्शन करणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे प्रबोधनाचे महत्व सांगणारे आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत नामदेव साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका तुकामने असं जगाला सांगणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज राजशाहीमध्ये राजा हा फक्त राणीच्या पोटीच जन्माला यावा त्या काळी सरदाराची पत्नी असूनही स्वतःच्या मुलाला राजा बनवण्याचं स्वप्न बघणारे आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरण्यासाठी शिक्षण आणि संस्कार याची सांगड घालून छत्रपतींना घडवणारे आणि या जगातील आदर्श मातृत्व म्हणजे जा माझी जाऊ रैतेच्या राज्यासाठी शक्ती युक्ती आणि सोबतच शौर्याचा आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपली गती नीती मती वित्त आणि स्वाभिमान मिळवण्यासाठी एकमेव आणि मूलभूत कारण म्हणजे शिक्षण आणि विद्या हे जगाला सांगणारे आणि स्वतःचं सर्वस्व अर्पण करून समाजामध्ये जागृती निर्माण करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचा पाया घालणारे आणि प्रतिनिधित्वाची परंपरा निर्माण करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो प्राशान करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय या मूलभूत मानवी हक्कासाठी ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी आणि महानायिकेनं स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं त्या सर्वांना मी नम्र अभिवादन करतो या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर कानन येळीकर मॅडम माजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तुम्हा सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचे सुपरस्टार सुप्रसिद्ध अभिनेते श्री मकरंजी अनासपुरे या मंचावरील इतर मान्यवर डॉक्टर अरविंदजी गायकवाड सर विशेष कार्य अधिकारी गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद आणि आमचे मित्र डॉक्टर आशिष गांधी पोट लिवर विकार आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ सर्व शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकजण मला विचारतं की सर हा एवढा सन्मान किंवा हा सगळा कार्यक्रम कशासाठी तुम्ही दरवर्षी ह्या कार्यक्रमाला विशेष लक्ष देऊन मागच्या वेळेस पद्मश्री तात्याराव लहाने आले होते यावर्षी मकरंजी अनासपुरे आले आहेत एवढं सगळं कशासाठी मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एकांतात मेहनत करता स्वप्न बघता आणि ज्यावेळेस कष्ट करून तुम्ही हे यश नीटमध्ये संपादित करता त्यावेळेस जग तुमची दखल घेत असतं आणि अशीच दखल ए आय बीनं सन्मान यशवंताचा ह्या कार्यक्रमामध्ये घेतली आहे भविष्यामध्ये मी स्वतः मेडिकल स्टुडंट आहे हे तुमच्या जर्नीची फक्त सुरुवात आहे पुढं खूप मोठं जायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला लोअर साईड वाटेल ज्या ज्या वेळेस मनामध्ये न्यून गंड येईल ज्या ज्या वेळेस डिप्रेस्ड वाटेल त्या त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्याला आठवावं की हजारो लोकांसमोर आणि महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तिमत्वासमोर त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता का तर मी जिंकलो होतो आणि त्यावेळेस ह्या टाळ्यांचा गडगडाट त्यावेळेस ह्या स्टेजवरचे जे क्षण आहेत त्याला आठवावे आणि त्यांनी परत पेटून उठावं आयुष्यामध्ये आणि जे बनण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न त्याचे शेवटपर्यंत कडील जावे त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे कारण की काही पण विसरू शकतो माणूस पण स्वतःचा झालेला सत्कार स्वतः झालेला मान सन्मान हे विसरू शकत नाही त्यासाठी ही सगळी खटा ठोप आहे आज दोन गोष्टीचं इनॉग्रेशन झालेलं आहे एक सीड प्रोग्रॅम आणि दुसरं फेथ एक्झाम सीड प्रोग्रॅम म्हणजे स्टुडंट इम्पॉवरमेंट इनहासमेंट अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ज्यामध्ये एक ट्रँगल आहे त्या ट्रँगलला तीन अँगल आहेत पहिला स्टुडंट दुसरा अँगल पालक आणि तिसरा अँगल टीचर आणि यांच्यामध्ये प्रॉपर पॉझिटिव्ह कम्युनिकेशन असेल तर तो विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतो त्यासाठी तो सीड प्रोग्राम आहे त्याचं आज इनॉग्रेशन झालेलं आहे दुसरं फेथ एक्झाम फ्री ॲडमिशन कम इनोव्हेटिव्ह टॅलेंट हंट एक्झाम जे जे विद्यार्थी मराठवाड्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी ह्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये येऊ शकत नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही फेथ एक्झाम घेत असतो त्याचं एक इनॉग्रेशन झालेलं आहे आणि एवढं सगळं बघितल्याच्या नंतर एवढे सगळे पालक विद्यार्थी बघितल्याच्या नंतर मला एका एक गोष्टीची जाणीव होत असते आणि ती म्हणजे जबाबदारी ती म्हणजे माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला माहिती आहे की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे किती मोठी जबाबदारी आहे किती मोठे स्वप्न आहेत पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या मेहनत करण्याची तयारी माझ्यामध्ये आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न ते एम्स न्यू डेल्ली के एम जे जे नायर सायन बी जे जे काही असेल ते पूर्ण करण्यासाठी मी आणि आमची टीम ए आय बी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करत राहू हो करत आहोत आणि करत राहू तुम्ही आलात त्याबद्दल मी अगोदरच तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र